हा देश हजारो वर्ष गुलाम का राहिला मी जपान मध्ये गेलो त्यावेळेस तिथे एक जॅपनीज माणूस मला विचारत होता की 1910 साली 1920 साली 1930 साली भारताची लोकसंख्या किती होती तर मी म्हटलं असेल 30 कोटी 35 कोटी 40 कोटी आणि त्याने दुसरा प्रश्न विचारला की त्या काळामध्ये ब्रिटिश किती असतील तर मी म्हटलं खाया लाखामध्ये असतील म्हणजे एका ब्रिटिशाच्या पाठीमागे 100 भारतीय होते आणि हे 100 भारतीय असूनही तुम्ही ब्रिटिशांना राज्य करण्यापासून थांबू शकला नाही का माझा त्याला प्रश्न असा होता तुम्ही असा मान सन्मान कमी करताय ते म्हटलं तुम्ही मान सन्मान करण्यासारखं वागलात नाही तर तुम्हाला मान सन्मान द्या कशाला 1 लाख ब्रिटिशर येऊन तुमच्यावरती राज्य करू शकतात आणि 30 कोटी जनता 40 कोटी जनता ते असं मान्य करते तुम्हाला असं इज्जत देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला इज्जत देऊ ही कुठली व्यवस्था तर ही चातुर्वर्ण्याची व्यवस्था काही जणांच्या हातामध्ये तलवार काही जणांच्या हातामध्ये पुजाऱ्याचं ताट आणि उरलेल्यांनी दोघं काय करतात हा तमाशा बघत राहायचा अशी असतात व्यवस्था अशी असणारी व्यवस्था आणि या व्यवस्थेने इथला असणारा गुलाम केलेला हजारो वर्षाची गुलामी याच्यासाठी होती की ज्याच्या हातामध्ये तलवार होता तो हारला की उरलेले सगळे हारले असंच त्या ठिकाणी होत आज त्या व्यवस्थेतून आपण बाहेर पडतो मोहन भागवत आपल्याला असणारा पाप शल्यन करायचं असेल तर या देशाला गुलाम कोणी केला असेल तर त्या मनुस्मृतीने केलेला आहे जाहीरपणे तुम्ही तिचा असणारा दहन करा आम्ही तुमच्या बरोबर आल्याशिवाय राहणार हिम्मत असेल तर सांगा नाही तर फक्त शाब्दिक आम्ही पाप शल्यन करू पण प्रत्यक्षात काही करणार नाही ज्या व्यवस्थेने या देशाला गुलाम केलं ज्या विचाराने या देशाला गुलाम केलं त्याला तुम्ही बदलणार आहात की नाही संविधानाच्या माध्यमातून काय झालं असेल किंवा नागपूरच्या दीक्षा समारंभातून संपन्न झाली काय झालं असेल ते एका नव्या विचाराची सुरुवात झाली की या देशापुढे नवा विचार मांडण्यात आला की या देशातला माणूस हा समान आहे त्याचे समान अधिकार आहेत आणि तो यापुढे कोणाचीही गुलामी सहन करणार नाही हा विचार प्रवाह त्या ठिकाणी सुरू झाला